बांगरवाड़ी बेल्ले येथील स्वयंभू गुप्त विठोबा मंदिरात सकाळी 6 वाजता महापूजा संपन्न झाली। यावेळी विश्वस्त मंडळाने बेल्ले पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक नरेंद्र गोराने यांना महापूजेचा मान दिला। नरेंद्र गोराने व गजानन फराटे यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली। नंतर महाआरती करून मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजची आषाढीची वारी चुकल्याची भावना वारकऱ्यांमध्ये होती, तर एका पोलीस नायकाच्या हस्ते महापूजा संपन्न करून बांगरवाडी ग्रामस्थांनी एक वेगळा आदर्श घालून दिला। पदापेक्षा माणूस महत्त्वाचा असतो असे यावेळी प्रमोद बांगर व अध्यक्ष नकाजीबा बांगर यांनी सांगितले। तर पूजेनंतर प्रतिक्रिया देताना नरेंद्र गोराने यांनी कोरोना लवकर जाऊ दे अशी विठुराया चरणी हाक दिली। या बातमीचा आढावा घेतलाय आयवन न्यूजचे कार्यकारी संपादक गणेश चोरे यांनी। आपल्या समवेत आहेत की गुप्त विठोबा देवस्थानची जी महापूजा केली जाते पहाटेची, ती पहाटेच्या पूजेचे मानकरी आहेत की ज्यांनी बेल्ले गावामध्ये पोलीस कॉन्स्टेबलपासून सेवा केली, आज ते पोलीस नाईक आहेत। साहेब, पहिल्यांदा तुमचं अभिनंदन की पोलीस खात्यामध्ये तुम्ही काम करत असताना आज आपणाला या गुप्त विठोबाच्या मंदिरामध्ये महापूजेचा मान मिळाला, काय पहिली प्रतिक्रिया आहे आपली? गेली 11 वर्ष झाले मी श्री गुप्त विठोबाच्या आषाढी एकादशीच्या यात्राबंद होता आम्ही हजर असतो। गेली 11 वर्षापासून मी 11 पहिल्या बंदोबस्ताला आलो, त्यावेळेस यात्रा ही लिमिटेड भरत होती, थोडी थोडी वाढ होत आता लाखोंच्या संख्येने भाविक इथे येतात। मी एक साधा पोलीस कर्मचारी असताना मला जो यात्रा कमिटीने जो मान दिला सहपत्नीक पूजेसाठी येण्याचा त्याबद्दल मी यात्रा कमिटीचे आभार मानतो। लग्न झाल्यापासून नोकरीच्या धावपळीत ही पहिली वेळ आहे की पत्नीसह एखाद्या मंदिरात जाऊन मी पूजा करतो आहे, त्यामुळे कुटुंबाच्या वतीनं मी अगोदर देवस्थान कमिटीचे आभार मानतो। आज जे मीटिंग झाली होती माननीय मोजावर साहेबांच्या समक्ष, जे नियम यात्रा कमिटीला घालून दिले होते साहेबांनी प्रशासनाने, यात्रा कमिटीने त्या नियमांचं तंतोतंत पालन केलेलं आहे। महापूजा घेऊन मंदिर नंतर बंद पूजेसाठी किंवा दर्शनासाठी केल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो। गर्दी कमी असल्यामुळं तुमचं जरा ताण कमी झाला असं तुम्हाला वाटत नाही? गर्दी कमी झाल्यामुळं ताण जरी कमी झाला असेल तर ह्या आजारामुळे जबाबदारी जास्त वाढलेली आहे, त्याच्यामुळे ती गर्दी आजार नसताना गर्दी झालेली परवडली, पण आजारामुळे गर्दी कमी असलेली ती जबाबदारी खूप जास्त आहे। कोरोनाची पार्श्वभूमी आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जनतेला काय आवाहन कराल? आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जी जागतिक महामारी आहे, जे संकट देशावरती जगावरती ओढवलेलं आहे, त्या संकटात स्वतःला सेफ ठेवून सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून प्रत्येकाने स्वतःला निरोगी ठेवून त्या आजारापासून लांब ठेवावं। महापूजा तुमच्या हस्ते झालेली आहे, काय पांडुरंगाला साकडं घालाल? पांडुरंगाला आता हे साकडं घालणार की जे देशावर जगावर जे जागतिक महामारीचं संकट आलेलं आहे त्या जागतिक महामारीतून लवकरात लवकर सावरू। थँक्यू।